चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरू होत आहे. मात्र बुकिंगच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पट्टेदार वाघांच्या मुक्त संचारासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकिंगला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. बुकिंग करणारे ताडोबा परिसरातील दलाल आणि रिसॉर्ट मालकांचा दबाव यांच्या मिलीभगतमुळे गेले काही महिन्यातील बुकिंग घोळ पुढे आला होता. कित्येक महिन्याआधी बुकिंग करून ठेवत ऐनवेळी चढ्या दरानं ती बुकिंग विकण्याचा प्रकार उजेडत आल्यानंतर सगळं बुकिंग रोखण्यात आलं होतं. नव्या प्रणालीनुसार आता पुन्हा बुकिंग सुरू करण्यात आलंय. मात्र बुकिंगच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. 120 ते 160 दिवस आधी बुकिंग केल्यास शनिवार आणि रविवारी 8,000 रुपये प्रति जिप्सी आणि आठवड्याच्या अन्य दिवशी 4,000 रुपये प्रति जिप्सी मोजावे लागणार आहेत. 60 दिवस आधी बुकिंग केल्यास शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी 2,000 रुपये आणि इतर दिवशी 1,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. यापूर्वी शनिवार आणि रविवारी दर 1,000 रुपये आणि इतर दिवशी 750 रुपये असा होता. तत्काळ बुकिंगचा एक नवा पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आलाय. यासाठी कोणत्याही दिवशी प्रति जिप्सी 4,000 असा दर असणार आहे. मात्र हे बुकिंग प्रवेशाच्या 3 दिवस आधी केलं जाऊ शकणार आहे. यात प्रत्येक दिवशी 5 जिप्सींची मर्यादा असेल. आणि आधी कसं होतं की तुम्हाला कधीही ते कॅन्सलेशन करता येत होतं आणि त्याचं जे काही त्यावरचे जे टर्म्स अँड कंडिशन्स होत्या त्या तुम्हाला त्याप्रमाणे त्यांना ते रिफंड पण व्हायचं. पण आता ते 2 महिने ते 4 महिने जे आहेत याच्यात काही कॅन्सलेशन होणार नाही आणि रिफंड सुद्धा होणार नाही आहे. या नव्या दरपत्रकामुळे दलालांना चाप बसणार असला तरी मात्र हौशीने वन्यजीवांना बघण्यासाठी ताडोबात पोहोचणाऱ्या सामान्य पर्यटकांचं बजेट मात्र कोलबडणार आहे. जुन्या दरांच्या तुलनेत तब्बल 8 पट वाढ झाल्यानं पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होते. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.